महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। तालुका अंजनगाव सुरजी अखिल भारतीय कार्यक्षेत्र म्हणून मान्यता प्राप्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची चांदूर बाजार तालुकास्तरीय बैठक बुधवारी स्थानिक विश्रामगृहात पार पडली। यात तालुक्यातील पत्रकार वृत्तपत्र वितरक डॉक्टर वकील महिला आघाडी व सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आलेला आहे। पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महासचिव सुरेश सवळे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोराळकर माणिक ठाकरे अशोक याऊल मनोहर सरपे जयश्री पंडागरे नगरसेविका मीरा खडसे प्रदीप पंडागरे मदन भाटे शरद केदार ओम प्रकाश कुऱ्हाडे बाबाराव खडसे सागर सवळे रत्नवीर तंतरपाळे करण खंडारे ॲडव्होकेट निलेश खोडपे ॲडव्होकेट अक्षय खाजोने डॉक्टर शुभम चौरे यांची उपस्थिती होती। बैठकीत पत्रकार व वृत्तपत्र वितरकासह डॉक्टर व वकील यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले। यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संघाच्या गेल्या 25 वर्षातील सामाजिक कार्याचा उहापोह करून 5 डिसेंबर रोजी अमरावतीच्या प्राईम पार्कमध्ये होणाऱ्या रौप्य महोत्सव अधिवेशनाची माहिती दिली। यावेळी पत्रकार संघाची चांदूर बाजार तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली। त्यात अंकुश खाजोने यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर वृत्तपत्र वितरक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी वैभव उमक तर उपाध्यक्षपदी शशिकांत निसत यांची निवड करण्यात आलेली आहे। वकील डॉक्टर आघाडीचे तालुकाध्यक्ष निलेश खोडपे तर उपाध्यक्षपदी डॉक्टर शुभम चोरे डॉक्टर प्रफुल्ल रवाळे यांची नियुक्ती करण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर चवळे प्रशांत वाट मनोज बारसकर रामेश्वर ठाकरे राहुल ढवळे रोशन जयसिंगपुरे केशव राऊत यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे संचालन अशोक याऊल तर आभार प्रदर्शन माणिक ठाकरे यांनी केले। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी कैलास वाकपंजर।